लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। भारतीय जनता पक्षाने आज 34 उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे। या यादीमध्ये 11 ओबीसी, 9 कॅथलिक्स, त्याच्यानंतर 3 एसटी, 2 एससी आणि बाकी जनरल अशा सर्व समाजांचं रिप्रेझेंटेशन या यादीमध्ये आहे। आणि भारतीय जनता पक्षाचे जे आमचे मुख्यमंत्री आहेत ते साखळीतनं त्या ठिकाणी लढणार आहेत। आणि मला असं वाटतं की एक अतिशय बॅलेन्स्ड अशा प्रकारची यादी भारतीय जनता पक्षाने घोषित केली। उरलेल्या 6 जागांची यादी कधी जाहीर केली जाऊ शकते? येत्या 2-3 दिवसात उरलेल्या 6 जागांच्या संदर्भातला निर्णय आम्ही करू। असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये ते ज्यावेळेस आले त्यावेळेस ते दोघे आमदार होते, त्यामुळे ते सिटिंग आहे आणि सिटिंग असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी ती उमेदवारी मिळालेली आहे। आणि राणेंच्याही परिवारामध्ये विश्वजित राणे हे आमचे सिटिंग आमदार आहेत आणि जे प्रतापसिंग राणे, माननीय प्रतापसिंग राणेजी 50 वर्ष जे काँग्रेसचे आमदार होते आणि ती जागा आम्ही कधीही जिंकलो नव्हतो, आम्ही त्यांना विनंती केली आणि ती जागा त्यांनी आमच्याकरता सोडली आहे। त्यामुळे मला असं वाटतं की भाजपने कुठलाही वेगळा निर्णय घेतलेला नाही। शिवसेनेचं काय आहे तुम्ही, मला कसं आहे की एकूणच गोव्याच्या इतिहासामध्ये शिवसेना किती वर्ष लढते पण कधी डिपॉझिटही त्यांना वाचवता आलं नाही, त्यामुळे गोव्यामध्ये दे आर नॉन एक्झिस्टंट।